देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे, तर गोंदिया शहरात अनेक ठिकाणी रास गरबा खेळला जातो. मात्र गोंदिया शहरात अनेक ठिकाणी असे जाती आणि समाजांचे रास गरबे खेळले जात असून अशा अनेक ठिकाणी अनेक लोक गरबा खेळायला मिळत नाही. मात्र गोंदिया शहरातील असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्व धर्मांच्या सर्व जातींच्या लोकांसाठी रास गरब्याचे आयोजन केले जाते. त्या ठिकाणी कोणीही कोणत्याही जातीचा असो या कोणत्याही समाजाचा असो, तो गरीब असो या श्रीमंत, या सर्वांसाठी रास गरबा खेळण्यास मनाई नाही. तर चला बघूया या खास रिपोर्टमध्ये ते कोणते ठिकाण आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. गोंदिया येथे सुद्धा दुर्गा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात 498 सार्वजनिक ठिकाणी दुर्गा मूर्तीची तर 531 ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात आली. गोंदिया शहरात 22 ठिकठिकाणी रास गरबा खेळला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचे आणि वेगळ्या जातीचे गरबे खेळले जातात, ज्यामध्ये गुजराती, मारवाडी, शिंदी, पवार असे अनेक समाजाचे अनेक ठिकाणी रास गरबे खेळले जाते. यांच्या रास गरब्यामध्ये फक्त त्यांच्या जातीचे आणि समाजांचे लोक गरबा खेळतात, दुसऱ्या कोणालाही या ठिकाणी गरबा खेळायला मिळत नाही. यालाच बघता मागील 9 वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दलद्वारे सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिर परिसरातील ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी आगे बढाओ या उद्देशाने या ठिकाणी रास गरबा खेळला जातो. तसेच या ठिकाणी गरीब घरातील मुली महिला ह्या सुद्धा गरबा खेळायला येतात. ज्या मुली आणि महिला या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या मुली महिला या ठिकाणी येऊन रास गरबा खेळून नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करतात. या ठिकाणी अशा अनेक समाजाच्या आणि जातीच्या तसेच गरीब आणि श्रीमंत घरच्या मुली आणि महिलाही गरबा खेळायला येतात. गरबा सुरू झाल्याच्या दिवसापासून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या थीम ठेवल्या जातात, ज्यामध्ये जे वेगळ्या धर्मांचे पोशाख घालून रास गरबा खेळले जाते, त्यामुळे कोण मोठे कोण छोटे असा मतभेद दिसत नाही. ॲक्च्युली गोंदियामध्ये गरबा तर खूप ठिकाणी होतात, पण विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती इथे मतभेद न करता प्रत्येक समाजाच्या स्त्रिया मुली एकत्र येऊन गरबा करतात. आणि इथे बाकी जागेपेक्षा इथे कमी खर्चात सगळं काही होते. गरीब आणि श्रीमंत घरचे पण मुली आणि स्त्रिया इथे सहभागी होतात. ॲक्च्युली गरबा म्हणजे हे देवीचं स्तुती आहे. हे आधी तर हे गुजरातमध्येच व्हायचं आणि गुजराती लोकच करायचे, पण आता सगळीकडे याचा प्रसार झालेला आहे की सगळ्यांनी केलेलंच पाहिजे. 9 वर्षापासून गरबा सुरू आहे आणि सगळे जाती धर्म काही भेदभाव न करता इथं गरबा असते. उचनीच नाही खूप मोठं लहान आणि निशुल्क आहे जेवण राहते मुलांचं. सगळेजण एकत्र येऊन थीम ठेवतात. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की कोणी श्रीमंत आहे की खाल याचे वर्षे असं काहीच आहे. सगळे मिळून एकत्र मिळून गरबा छान प्रकारे होते. पिछले 9 सालों से ये गरबा यहाँ पर हो रहा है. बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी आगे बढाओ कन्या भ्रूण हत्या ये सारे थीमों को लेकर के महिलाओं के ऊपर अत्याचार ये सारे थीमों को लेकर के हम पिछले 9 वर्षों से ये रास गरबे का आयोजन कर रहे हैं. हमारे जो लड़कियाँ हैं बहुत गरीब तबके की हैं, जो अंत्योदय एकदम बिल्कुल झोपड़पट्टी टाइप की जो लड़कियाँ जगह रहती हैं वहाँ की लड़कियों को कोई भी समाज अपने गरबे में आने नहीं देता था. इसलिए मैंने इस गरबे की शुरुआत की और सारे जाति धर्म मतलब कोई भी समुदाय की लड़कियाँ यहाँ पर आकर के निःशुल्क 15 दिन सिखवाती भी हूँ और इनको गरबा भी करने के लिए इनको